मी अतिशय कृतज्ञ आहे की तुम्ही आज मला बोलवलं, कारण मैत्रीण, ज्येष्ठ मैत्रीण डॉक्टर अनिता अवचट यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी जागवायला एक संधी मिळाली. आज ज्यांना हा संघर्ष सन्मान पुरस्कार मिळालेला आहे त्यांना मी सलाम करते. अभिनंदन हा शब्द मला वाटत नाही. आणि तरी सुद्धा आव्हानं किती आहेत याचा एक अंदाज आपल्याला आला असेल. औरंगाबादच्या ज्या परिषदेचा उल्लेख निशानी केला त्यात मीही सहभागी झाले होते आणि त्याचं एक उदाहरण तिथे जे मला आव्हानाच्या स्वरूपात सांगावंसं वाटतंय की आपल्या पुढे अजूनही, समाजापुढेही आणि चळवळीपुढेही किती आव्हानं आहेत. ह्या चळवळीचा जो सकारात्मक किंवा प्लस पॉईंट ज्याला आपण म्हणू, त्याच्यात पहिल्यांदा असं झालं होतं की तोपर्यंत मुस्लिम महिलांच्या वेगवेगळ्या स्वतंत्रता पीडित परिषदा होत होत्या, पण या परित्यक्ता मोर्चामध्ये हिंदू आणि मुस्लिम स्त्रिया एकत्र आल्या आणि हा फार मोठा. दुसरं असं की कायम मुस्लिम स्त्रियांचा प्रश्न जो आहे तो मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरण्याचा प्रयत्न फंडामेंटलिस्ट शक्ती म्हणजे मूलतत्ववादी शक्ती करत असतात. या मोर्चाने हे मांडलं की परित्यक्तांचा प्रश्न फक्त मुसलमानांमध्ये नाही, तो समस्त भारतीय समाजामध्ये आहे. आणि त्यामुळे जी एकी त्याच्यामध्ये दिसली तर तो एक फार मोठा भाग होता. पण आव्हानाचा जो भाग मला दिसतो, तिथे मुस्लिम महिला ज्या आलेल्या होत्या त्यांच्याशी बोलताना त्यांनी दोनच ओळीत असं सांगितलं होतं जे निशा त्या मोर्चा स्त्रियांच्या बेघरपणाबद्दल बोलत होती. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की कहीं भी अपना ठिकाणा नाही जमाने में, ना आशियाने के बाहर ना आशियाने में. आम्हाला घरातही जागा नाही आणि आम्हाला बाहेरही जागा नाही. तर ह्या मोर्चातनं लक्षात घ्या की किती ताकद मिळाली असेल. आणि मग आव्हान कुठे येतं पुढे की ह्या सगळ्या मोर्चानंतर जेव्हा महिला धोरण आलं महाराष्ट्र राज्याचं, त्याच्यातनं अल्पसंख्याक स्त्रिया वगळलेल्या आहेत. तुम्ही जर ते वाचलं धोरण तर आव्हान जे आहे म्हणजे एवढा लढा इथपर्यंत आणला आणि त्याच्यामध्ये आव्हान हे दिसतं आम्हाला की वगळलं का गेलं तर पर्सनल लॉजनं हात लावू शकत नाही सरकार म्हणून. आणि त्यामुळे हे एकत्रितपणे जेव्हा मी एक साथी चळवळीतली म्हणून तेव्हा हे पूर्णपणे आमची लढाई जी आहे ती किती आव्हानं आहेत हे दिसतं. दुसरं मला असं दिसतं याच्यामध्ये की जी आव्हानं निशा सांगत होती त्याच्यातलं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जे आव्हान दिसतं ते युनोनी सीडॉ नावाचा एक जे करार पास केला. युनोची जी सदस्य राष्ट्र आहेत त्यांना सगळ्यांना तो बंधनकारक आहे. त्याच्यात असं आहे की या सदस्य राष्ट्रांनी आपापल्या देशांमध्ये स्त्रियांच्या बद्दल भेदभाव असणारे कायदे बदलले पाहिजे. भारत सरकारने त्याच्यावर सही करताना संबंधित समाज मागणी करतील तर आम्ही ते बदल करू असं म्हटले पाहिजे. आणि संबंधित समाज म्हणजे कोण असतो पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये? पुरुष असतो. आणि त्यामुळे हे जर पाहिलं त्याच्यानंतर ती जे हे म्हणते हे एक दिसतं. मला मोठी आव्हानं जी दिसत आहेत त्यात आज जे तुम्ही म्हटलं की स्त्रियांसाठी व्यसनमुक्ती केंद्र काढावं लागलेलं आहे, म्हणजे येणारी ह्या ज्या चाहुली आहेत आपल्याला ते आपल्याला हे दिसतंय की लढा फार सोपा नाही. आणि ग्लोबलायझेशनचा उल्लेख, खाजगीकरणाचा उल्लेख जो केला आहे निशानी, तर आपल्याला फार मोठ्या लढाईला सज्ज व्हावं लागणार आहे याचंच मला असं वाटतं की हे संघर्ष सन्मान जे आहे हे प्रतीक आहे. जतीन सेजपालांनी जे मांडलेले आहे त्याच्यामध्ये त्यांची जी जिगर आहे ते अद्भुत आहे. मला असं दिसतं की हा सामाजिक आजाराचा प्रश्न लढतो आम्ही चळवळी, पण याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सामाजिक आजाराच्या प्रश्नाशी लढताना आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न, आरोग्य व्यवस्था महाग असण्याचा प्रश्न हे चळवळीला एक जे आव्हान आहे ते जास्त गंभीरपणे मला असं वाटतं की ते पाहिलं पाहिजे. आणि मी आव्हानं बघत असताना पुन्हा सुनंदाशी नातं जुळतं. ते असं की त्यांना जेव्हा मी भेटले नाना पेठेतल्या दवाखान्यात, पण मग मला तेव्हाच्या सुनंदा अवचट आठवत नाही जास्त.
मी त्यांना दुसऱ्यांदा जेव्हा भेटले ते मुक्तांगण मध्ये आणि अश्विनी कुलकर्णी जे म्हणाल्या अगदी तीच प्रतिमा जी माझ्या स्मृतीमध्ये त्यांची आहे जिवंत. तो ते हास्य त्यांचे ते वेद देणारे पण प्रेमळ डोळे आणि खरं म्हणजे तेव्हा त्यांचे केस जे आहेत ते नाहीसे जवळपास झालेले होते पण तो चेहरा बघताना बुद्धाचा चेहरा आठवावा असं आणि तो मला कायम माझ्या स्मरणात राहिला. मला बालपेटीतल्या चेहरा आठवत नाही त्यांचा पण मला मुक्तांगण मधला चेहरा त्यांचा आठवतो. आणि मुक्तांगणमध्ये मी चळवळीतल्या मैत्रिणीच्या भावासाठी गेले होते त्यांना भेटायला तर ते मला आठवतं. आणि ही बुद्धाची मानवी करुणाची आहे तो आपल्याला दिसतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग दिसतो. दुसरं मला असं वाटतं की ही जी परंपरा किंवा हा जो वारसा आहे याच्यामध्ये मी खानदेशची असल्यामुळे बहिणाबाई आणि सुनंदा अवचट यांचं जे नातं मला दिसतं त्याच्यात बहिणाबाईंनी दारूच्या दुकानावर एक कविता लिहिलेली आणि बहिणाबाई असं म्हणतात आता चाला जरा पुढे भट्टी दारूची लागली त्याची भंगड दुनिया जिती आशिसन मेली जिवंत असून मेलेले सूत गेली रे दवडी बेसुदाची चाले गीता नाही हातात कवडी तोंडी हजाराच्या वाता. पुढे मानवी करुणेचा जो भाग आहे काम करीसन भागे संकटान गांजे कोणी दुःख इसरायच्या साठी करीती निशा पाणी. हे जे आहे की मानवी करुणा संवेदनशीलता जी असते तुला भोवताल कसा दिसतो त्यांना दुःख आधी दिसतात त्यांना आनंद दिसत नाही आधी आणि त्यामुळे पैशा परी जाय पैसा भूतामधी झाले जमा दारू पिसनी पिसनी झाल्या तोंडाच्या चिलिमा. हे बहिणाबाईंनी ते ती जी नातं मला दिसलं हे जेव्हा मी बहिणाबाई वाचत होते तेव्हा ते मला अतिशय हृदयाला म्हणजे सुनंदा अवचटांची एक नातं काय आहे हे सांगून गेलं. मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या त्याची आव्हानं मला असं वाटतं की ती आणखीन आपण समजून घेतली पाहिजे की व्यसनाधीन होणाऱ्या आता स्त्रियांचंही सांगितलं पण तरुण वर्ग जो आहे मोठा त्याचा खूप मोठा प्रश्न दिसतो याच्यामध्ये आणि आपल्याकडे जे पारंपरिक समज आहे ते सुधारणा करणं म्हणजे कानफटात मारणं निर्वचना करणं आणि हे सुनंदा अवचटांनी केलं की मन समजून घेणं माणसाचं आणि प्रेम करणं त्याच्यावर हा सगळ्यात मोठा उपाय असतो हे त्यांनी हे केलं. आज मला आजच्या वर्तमानपत्रात एक बातमी आलेली नववीच्या एका मुलांनी शिक्षिकेला वोट करून मागणी आपण आतापर्यंत म्हणत होतो हे त्यांच्या देशात घडतंय हे आता सुरू झालेलं आहे आणि तेव्हा मग मला असं वाटतं की ही आपली तरुण मुलं जी आहेत ही सगळी ही तरुण मुलं ती काय एकेका कुटुंबाची आहेत ती काय एकेका आईबाबाची आहेत फक्त आपण कधी मानले नाही की ही आपली समाजाची मुलं आहेत ही या देशाची मुलं आहेत आणि हे आपल्याला असं दिसतं की काय चर्चा होती आहे याच्यावर आजच्या बातमीवर संस्काराचा दोष आहे हा का व्यवस्थेचा दोष आहे हा काही या पद्धतीनं चर्चेचा विषय नाही. ही मुलं ही आपली मुलं आहेत का नाही आपण काय मानतो. मला आठवतं मेरे अपने नावाचा एक सिनेमा होता आणि ते मला आठवलं की जेव्हा ती मुलं राजकारण्यांच्या नादी लागून दंगलींमध्ये मरत असतात ते मीना कुमारी असं म्हणते हमारे बच्चे मर रहे हैं उनको बचाने के लिए रास्ते पे आओ. आणि ही जी आपली मुलं आहेत यांच्याबद्दल आपण काय बोलतो. आपण आपण असं म्हणतो आता सरकारी मदतीचा तुम्ही उल्लेख केलेला आहे तुमच्या काही लिखाणामध्ये या केंद्राला मुख्यमंत्री मदत करतील सरकार मदत करेल वगैरे असं म्हणतात आश्वासनं देतात प्रशासनाने तुम्हाला किती त्रास दिला ते तुम्हाला माहिती आहे. एकीकडे हे दुसरीकडे तुमचं दारूविषयक धोरण काय आहे जे तुम्ही राज्यकर्ते म्हणून तुमच्या मुलांसाठी ठरवलं पाहिजे. तुम्ही काय आणता अन्नधान्यापासून दारू करण्याची धोरणं आणता तुम्ही म्हणजे हे एकीकडे की आम्ही मदत करू आणि दुसरीकडे हे जे आहे की हे आपल्याला असं दिसतं आणि गडबड आहे बऱ्याच गोष्टींमध्ये गडबड आहे चळवळीच्या युवकांच्या समाजाबद्दल सुद्धा गडबड आहे. असं म्हटलं जातं की कॅच देम यंग ती काय साधनं आहे
बेसिक गडबडीत आहे. कॅच नाही म्हणजे कशासाठी कॅच नाही म्हणजे हे जे आहे की युवकांच्या बद्दलची बेसिक आपल्या विचारांमध्ये जी गडबड आहे त्याचा मला असं वाटतं की एक हे केलं पाहिजे. दुसरं तुम्ही लिहिलं होतं कोणी एक मित्र असं म्हणाला की हा काय नॉन इश्यू घेऊन बसलाच, हा काही चळवळीचा इश्यू असू शकत नाही. माणसाशी संबंधित कुठलाही मुद्दा चळवळीचा मुद्दा कसा असू शकत नाही, तो नॉन इश्यू कसा ठरू शकतो माणसाशी संबंधित कुठलाही मुद्दा. त्यामुळे मला असं वाटतं की बेसिक गडबड युवकांच्या संदर्भाने आपल्याला जे दिसते त्याचा मला उल्लेख करायचा होता. दुसरं हे जे आहे की ग्लोबलायझेशनचा उल्लेख निशाने केलेला आहे, पूर्वतुल्य हैदरने तो केलेला आहे आणि त्या असं म्हणतात की मन आणि भावना यांच्या ओढात आणि तुम्ही कशी सुटका होईल. सगळीकडे या सावल्या पसरलेल्या आहेत, ज्याप्रमाणे जंगलात वादळ सुरू झालं की झाडाच्या सावल्यांचा आपापसात गुंताडा होतो त्याप्रमाणे ही ओढा ताणही प्रत्येक पातळीवर चालू असते. माझ्या सभोवती भीतीचं अधिराज्य पसरलंय, अविश्वास, घृणा, परकेपणा, भीती आणि एकनिष्ठता यांच्यात ओढा ताण चाललेली आहे. मला माझ्या मनाशी आणि बुद्धीशी प्रचंड संघर्ष करावा. हे जे संपूर्ण आपण वाढवून ठेवलेले आहे मानव समाजासमोरच एकंदरीने हे फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्यांनी आई अनिता अवचटांना सगळे आई म्हणायचे पेशंट म्हणतात आणि त्याच्यामध्ये आपोआपच अनिल अवचटांना बाबा म्हणतात. पण मला ते नाही मान्य, मला हे म्हणायचं की अनिल अवचट देखील आईच आहे. कारण जी भूमिका अनिल अवचटांनी घेतली यांनी या युवकांना आपली मुलं मानलं, त्यांच्या कुटुंबांना आपली मुलं मानलं आणि हा संपूर्ण गाभा जो आहे मानवी करुणेचा तो याच्यामध्ये दिसतो. आणि त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच म्हणायचं आहे की या देशामध्ये जेव्हा देश या युवकांना आपली मुलं मानतो का नाही, हा समाज या युवकांना आपली मुलं मानतो का नाही, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या देशात अजूनही युवक धोरण नाही आणि त्यामुळे जेव्हा या चळवळी ह्या कामामधनं सुनंदा अवचट आणि अनिल अवचट यांचे आई झाले या मुलांचे, मला असं वाटतं चळवळीवर पण एक जबाबदारी आहे की चळवळीने हा इश्यू नॉन इश्यू मानू नये. आणि इथे मी